मिनिस्टर अहमद आपण पाहत आहात एव्हरेस्ट मीडिया प्रेझेंट तेज वार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट. आज 10 डिसेंबर 2019 रोजी राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ दिल्ली या संस्थेच्या जागतिक वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज अपंग निवासी विद्यालय आष्टी येथे संस्थेच्या आष्टी तालुका पदाधिकाऱ्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप कार्यक्रम आज दुपारी पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आष्टी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सलीम पठाण साहेब, या संस्थेचे अध्यक्ष श्री सुखदेवजी खाकाळ व शाळेचे मुख्याध्यापक झांजे सर, तसेच आष्टी तालुक्यातील पत्रकार बांधव व संस्थेचे वतीने बीड जिल्हा सचिव सुभाषजी देशमुख, आष्टी तालुका अध्यक्ष श्री अशोकजी तळेकर व तालुका अध्यक्ष मनोज धस, तसेच तालुक्यातील संस्थेचे सर्व पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. संस्थेचा जागतिक वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त आजचे आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सन्माननीय पठाण साहेब, तसेच आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष सुखदेवरावजी पोगळे साहेब, तसेच या संस्थेचे मुख्याध्यापक झांजे सर, तसेच आमच्या संघटनेच्या जिल्हा सचिव सुभाषभाऊ देशमुख, तसेच आमचे पत्रकार मित्र अविशालजी कदम साहेब, तसेच नितीन कांबळे, अण्णासाहेब साबळे, अतुल जवळे, तसेच खंडागळे साहेब व आपल्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनींना आज जो हा कार्यक्रम घेण्याचा आपला उद्देश आहे, तर ना धर्म की ना समाज की हम बात करते हे सिर्फ मानवाधिकार की या हे भेदवाक्य घेऊन ही संस्था 1948 साली चुकून भवन कुठून 47 झालं होतं, तर 1948 साली नवी दिल्ली येथे उगम झाला आहे संस्थेचा. त्यानंतर ही संस्था महाराष्ट्रामध्ये 1993 साली आली आणि ही संस्था जी आहे, तर ह्या संस्थेचं काम पदाधिकाऱ्यामार्फत प्रत्येक गाव, वस्ती, वाड्या, तांडे, शहर या ठिकाणी जे मानवाचे जे अधिकार आहेत ते अधिकाराबाबतीत कायद्याच्या चौकटीत राहून पूर्णपणे मानवाचे अधिकार त्या मानवाला उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था काम करते. एखाद्यावर जर अन्याय होत असेल, त्याला शासन दरबारी पोलीस स्टेशनला जर न्याय मिळत असेल, त्याची जर तक्रार आमच्या अधिकाऱ्याकडे जर आली, तर आमचा अधिकारी त्याची खातरजमा करून शहानिशा करून हे कितपत सत्य आहे किंवा कितपत असत्य आहे याची पूर्णपणे चौकशी करून जर त्याची जर बाजू खरी असेल तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्याला योग्य तो न्याय मिळवून द्यायचे काम आमच्या संस्थेमार्फत केले जातो. तसेच इतर ज्या संस्था आहेत, समजा आपल्यासारखे निवासी मुकबधीर विद्यालय आहे, या संस्थेला मदत करणं, तसेच शालेय साहित्य वाटप करणं, खाऊ वाटप करणं, या सुद्धा असे अनेक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. तरी आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण आणि सन्माननीय व्यासपीठ, तसेच आमचे पत्रकार बंधू अगदी अमूल्य वेळ काढून जे त्यांनी आम्हाला कार्यक्रमासाठी सहकार्य केलं वेळ देऊन, तर त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. यानंतरचा कार्यक्रम अवाटपाचा होईल. मानवाधिकार चालू येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचं काम यापुढेही तुम्ही चांगल्या प्रकारे करावं अशा शुभेच्छा या ठिकाणी तुम्हाला देतो. त्यानंतर या ठिकाणी सांगू असं वाटतं की हा कार्यक्रम आपण दिव्यांग मूकबधीर मतिमंत मुलांसमोर घेण्याचं ठरवलं. अतिशय चांगला उपक्रम आपण या ठिकाणी राबवलेला आहे. 2 दिवसापूर्वी आमचे बंधू अशोक शेठ यांचा फोन आला की आम्हाला तुमच्या शाळेमध्ये असा कार्यक्रम घ्यायचा आहे. कारण काय होतं,
की चांगल्या लोकांमध्ये आपण अनेक कार्यक्रम घेतो साहेब, परंतु या ठिकाणी येऊन या मुलामध्ये समाविष्ट होऊन त्यांना ज्या गरजा आहेत शालेय साहित्य असेल किंवा खाऊ असेल त्यांच्यामध्ये येऊन हा कार्यक्रम घेतात ही खूप एक वेगळी कल्पना आहे. कारण कार्यक्रम कोणताही सादर करताना तो कुठं आणि कशा प्रकारे केला पाहिजे याला खूप महत्त्व दिलं पाहिजे. आपण इतर वेळी अनेक ठिकाणी अनावश्यकपणाने आपण खर्च करतो, कार्यक्रमात अनेक उधळपट्टी करतो, पण ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता असते आता हे या ठिकाणी असे मुलं आहेत यांना खरोखरच एक आशेचा नवा देऊन पाहिजे. या ठिकाणी जर अशा प्रकारे आपल्यासारखे तज्ज्ञ मार्गदर्शन या ठिकाणी उपस्थित राहिले, कार्यक्रम केले, त्यातून त्यांना जर थोडंसं आणखी आपल्याला जेवढं आवश्यक वाटेल तेवढं आपण ज्ञान प्राप्त करून त्यांना दिलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्यात एक ताकद निर्माण होईल याची त्यांना ऊर्जा दिली पाहिजे. आणि मानवाधिकारने काम करताना सर्व बाजू तपासून कोणावरही अन्याय होणार नाही. नवी दिल्ली बीड जिल्हा अंतर्गत आष्टी तालुका सचिव महासचिव आदमबाई तांबुळे यांचं नियुक्तीपत्र व प्रमाणपत्र आमचे आष्टी तालुका अध्यक्ष माननीय श्री अशोक शेटकळेकर यांच्या हस्ते देतील. आज दिनांक 10 डिसेंबर 2019 म्हणजेच राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली या संस्थेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आष्टी येथील छत्रपती शाहू महाराज मूकबधिर अपंग विद्यालय आष्टी येथे या संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना वही पेन तसेच खाऊ वाटप करण्याचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. या संस्थेमार्फत असे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, तसेच या संस्थेमार्फत गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले जाते. जर समजा एखाद्या गरिबावर अन्याय होत असेल आणि त्याला त्याचा आवाज दाबल्या जात असेल तर त्या ठिकाणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे राष्ट्रीय मानवाधिकारचे कार्यकर्ते उभे राहतात. या सर्व गोष्टी न्याय मिळवून द्यायच्या फक्त राष्ट्रीय मानवाधिकारच करू शकते. त्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम आज दिनांक 10/12/2019 आज मानवाधिकार दिनानिमित्त आपले मानवाधिकार सुरक्षा संघ शाखा आष्टी तर्फे विकलांग विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप तसेच खाऊ वाटप करण्यात आलेले आहे. हा जो आष्टी या शाखेमार्फत कार्यक्रम घेण्यात आलेला आहे हा अगदी एकदम स्वच्छ कार्यक्रम असून असेच कार्यक्रम त्यांनी यापुढे घ्यावे असे मी त्यांना विनंती करतो व ते घेतील अशी मी आशा बाळगतो. या घेतलेल्या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मी माझ्यातर्फे तसेच शालेय अध्यक्षातर्फे आभारी आहे. ना धर्म की ना जात की हम बात करते हैं मानवाधिकार की. 10 डिसेंबर 2019 वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज विद्यालय येथील अपंग व मुकबधिर मुलांना शालेचे साहित्य व खाऊ वाटप आष्टी तालुका राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे. यासाठी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून पठाण साहेब, शाळेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुखदेवजी मोकळे साहेब, सर्व शिक्षक वृंद, मुले व आमचे मानवाधिकारचे आष्टी तालुक्याची टीम या कार्यक्रमाला उपस्थित होती. आमच्या कार्यक्रमाचे महाराष्ट्र अध्यक्ष माननीय संदीप जिलोंडे साहेब, महाराष्ट्र लीगल सेलचे अध्यक्ष माननीय श्री ॲडव्होकेट प्रशांतजी साळुंके साहेब, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री आलमबाई शेख, महाराष्ट्र संघटक
सचिव माननीय श्री अनवर भाई शेख साहेब व मराठवाडा अध्यक्ष माननीय श्री रमेश भाऊ डिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा अध्यक्ष इम्रानभाई पठाण, बीड जिल्हा उपाध्यक्ष नवनाथदादा पांचाळ, बीड जिल्हा महासचिव रफिकभाई पठाण, बीड जिल्हा सचिव सुभाष देशमुख मी स्वतः व आमचा आष्टी तालुक्यातील राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचा परिवार काम करत आहे. आयमध्ये कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्यानिमित्त सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांना पाहुण्यांचे हार्दिक अभिनंदन. नमस्कार, मी अनिस मोमीन. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वेब चॅनल. आपल्या परिसरातील ताज्या घटना चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि रहा अपडेट.